बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक नंदू साळोखे लिखित कथा वास्तव श्रावणातील दिवस होते क्षितजावर सप्तरंगी इंद्रधनुषी कमान उमटायची आणि स्वतःच हरवल्यासारखी विरळ होत लुप्त व्हायची वर आकाशात कापूस पिंजल्या शुभ्र ढगांची धावपळ व्हायची आणि खाली ऊन सावलीचा सा पाठ शिवणीचा सा खेळ रंगात यायचा किरणांची चाहूल लागताच पाखरांचे थवे निळ्या शार निरभ्र आकाशात मुक्त भरारी घ्यायचे आणि दव भरल्या हिरवळीच्या दुलईवर पंख सावरत अलगद पायी उतरायचे गढूळलेलं नदी ओढ्यांचं पाणी नितळकांती लिहून सुरात झुझुळायचं आणि मंजूळ गीत गात पुढे धाव घ्यायचं गार वाऱ्याच्या झुळकेसोबत डुलणारी पिकं खुशीत येऊन गळ्यात गळे घालायची आणि मनीस हितगुज कानात बोलायची रान फुलांच्या सुगंधाने वातावरणाला नव चैतन्य प्राप्त व्हायचं आणि रंग बावरी फुलपाखरं हसऱ्या फुलांकडे ओढ घ्यायची श्रावणातील अशा भारावलेल्या वातावरणातून एखादा फेरफटका मारून यावं म्हणून लिखाण बंद केलं खिडकीतून बाहेर पाहिलं दुपार टळून गेली होती नुकतीच पावसाची हलकी सर येऊन गेलेली गार वारा सुटलेला अन मावळतीकडून येणारी सूर्याची स्वच्छ नितळ किरण हलणाऱ्या भिजल्या पानावर तारका चमकाव्या तशी चमकत होती भुल्या गद झालं आणि उठलो उठल्या क्षणी जाणवलं सारं अंग अळसावलं होतं चहाची तलव आली चहा हा होता पण घरी कुणीच नव्हतं स्टोव पेटवून स्वतः चहा केला चहाचा पेला घेऊन दारात आलो सवोवार पाहत एक एक घोट घेऊ लागलो घोटासोबत आळस कुठल्या कुठं पळून गेला चहा संपताच थोडी तरतरी आल्यासारखं झालं मावळ तिच्या दिशेने सहज पाहिलं माझ्या घरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असल्या थोड्याशा उंच अशा सपाट गायरावर वानरांची शिकार करत भटकत असल्या भटक्या जमातीतील दोन तीन कुटुंबांनी पाल उभी केली होती माझी उत्सुकता वाढली मनात आलं त्या दिशेनंच थोडं फिरून यावं अंगावर रेनकोट चढवला पायात गंबूट घातले डोक्यावर टोपी आणि उगाच हातात असेना म्हणून गुंडाळी केलेली छत्री घेतली दार बंद करून अलगद कडी घातली अन त्या दिशेने गेल्या रुंद अशा पायवटने रमत गमत चालू लागलो वातावरणात गारवा होता वेळ सायंकाळची मावळतीची किरणं अंगाला उबदार वाटत होती अन वाऱ्याच्या झोका मोरपीस फिरल्या गत अंगावरून जात होत्या पायवाटेतून दाट चिखल असला तरी दुतर्फा उगवलेले हिरवगार गवत अन मोहरत डुलणारी रानफुलं फुलांबुती रुंजी घालत घुटमळणारी रंगीबिरंगी पाकर त्या पायवाटीच्या सौंदर्यात भर घालत होती साऱ्या शिवारात शेता बांधावर दिमाखात डोलणारी पिकं पाहत पुढे चाललो मन आल्हाददायक झालं होतं खूप प्रसन्न वाटत होतं सारं शिवार सौंदर्य डोळ्यात साठवत आडव्या गेल्या ओढ्याजवळ आलो ओढ्याजवळ असलेल्या विहिरीवरून पायवाट पुढे जात होती विहीर पाण्याने तुडुंब भरलेली विहिरीतील पाणी एखाद्या स्थित्तप्रज्ञ ध्यानस्थ संन्यस्थ्यासारखं धीरगंभीर भासत होतं काठावर असलेल्या झाडाचा आधार घेऊन बांधलेली सुकरण पक्ष्यांची घरटी वाऱ्यासोबत हेलकावा खात पाण्यावर झोका घेत होती पक्ष्यांच्या हालचालीनं एखादं पान निखळून पाण्यावर पडायचं आणि हलकेच तरंग उमटून पुन्हा लुप्त व्हायचं हे अविरत चालणारं चक्र मनात ठेवून ओढ्यात शिरलो बुटात पाणी शिरेल म्हणून ते काढून हातात घेण्याची सावधगिरी बाळगली जुळजुरदार नितळ गार पाणी पायानं गुदगुल्या करू लागलं पाण्याचा स्पर्श होताच अंगावर रोमांच उभे राहिले होते स्वच्छ नितळाही पाहून राहावलं नाही चेहऱ्यावर उंजळीनं पाणी शिंपडलं गार पण शांत वाटलं ओढ्या बाहेर येऊन पायात बूट चढवले आणि समोरची थोडीशी चढण चढून ती पालं उभी असल्या गायरानावर आलं पालं मेन कापडाचा वापर करून उभारलेलं छोटस खोपट बांबूच्या काठ्यात तिरप्या उभ्या करून त्यावर मेन कापड पांघरलेलं आणि ते वादळ वाऱ्यात उडू नये म्हणून जमिनीत लोखंडी खुंट्या रोवून दोरीने ताणून बांधलेलं वरून निथळणारं पाणी आत येऊ नये म्हणून खोपटाबुती वीतभर चर खणलेली त्यामुळं खोपटात जागा कोरडी राहायची पहिल्याच खोपटातून हलकी कुजबूज कानावर आली म्हणून हळूच आत डोकावलो एक म्हातारी आजी आणि एक लहानगी मुलगी बहुधा तिची नात असावी कळकटलेल्या एकाच थाटलीतून ते चहा नावाचं काळं पाणी पित होत्या दोन्ही बाजूला दोघी बसून अळीपाळीनं भुरका मारून गालात हसत होत्या ते दृश्य पाहून मलाही थोडं हसू आलं त्यांच्या आनंदावर विरजन न घालता मी सावकाश पुढच्या खोपटाकडे गेलो दुसऱ्या खोपटातही हळूच डोकावलो सकाळी माझ्या दारात आली ती तर ताटी बाई लाज झाकण्यापुरतं जीर्ण आणि कळकटलेलं पातळ नेसलेली तिच्या पुढ्यात मळलेली गोधडी पांगरलं तिचं चार पाच वर्षांचं पोर विवळत झोपलं होतं बहुधा ते आजारी असावं तीन दगड ठेवून केलेल्या चुलीवर काहीतरी रटरटून शिजत होतं चुली, चुली बाजूला दोन तीन काळी काळीकुट्ट भांडी ती कोणत्या धातूची आहेत हेही ओळखून येत नव्हतं आणि काचेचं दोन शिसं तिथेच आडवे होऊन पडलेले बाई ती बाई काहीतरी आठवल्यासारं करून चटकन उठली चुलीतील थोडी राख घेऊन त्या पोराजवळ गेली त्याच्या कपाळाला राख लावून काहीतरी पुटपुटली एक चिमूट भरून त्याच्या तोंडातही घातली आणि हात जोडून बसली हा काय प्रकार आहे बघावं म्हणून मी कमरेत वाकून आत गेलो आणि म्हणालो काय होत आई मुलाला काय झालंय सकाळी तिने मला पाहिलं होतं मला चटकन ओळखून थोडं मागे सरत ती म्हणाली काय सांगायचं दादा तुला दोन रोज झालं पुवार तापानं भाजायला लागलंय मग याला गोळ्या औषध किंवा डॉक्टरकडे घेऊन गेलो नाही वा दागदर बिगदरकडे आम्ही का वाद जाईत नाही म्हणजे मी आश्चर्य वाटून विचारलं याचा ताप कमी कशाने यायचा आणि याला काही कमी जास्त झालं तर ते का म्हणून रोज त्याला देवी आईचा अंगार लावतीच की आणि नाही आला ताप कमी तर उद्याच्याला आईच्या नावानं या कोंबडं कापायचंय अहो अशानं जीव घ्याल पोराचा मी थोडं संतापानच बोललो खरं आहे दादा तुझं या अंगाऱ्यानंच माझी एक पोर दवडली या खरं हे मालकाला पटत नाही त्याच्या टकोऱ्यात मी सांगितल्याला शिरत नाही त्याला कोण काय करणार कुठं गेलाय तुझा मालक मी सांगतो त्याला समजावून नको नको दादा तो नाही ऐकायचा तुस लई हे के केर आहे अंधश्रद्धेला कवटाळून बसलेली ही माणसं यांना नीट समजावून सांगणं गरजेचं सा वाटू लागलं आणि म्हणालो सांग की ताई कुठे गेल्यात ही गे माणसं सा? आमचं सार बापही गेल्यात शिकार माराय कशाची शिकार करतात ही एखाद दुसरं वांडार मारायचं नाहीतर काय गावल दिसल ते मारून आणायचं नाहीच काय गावलं तर खेकडा मासळी आहेच तिचं बोलणं ऐकून मी थोडा वेळ गप्प झालो आणि म्हणालो ते जाऊ दे मला सांग तुझी पहिली मुलगी कशानं गेली म्हणालीस तिला बी असाच थंडी वाचून ताप भरला ता तवा मालकानं माझं काय बी आहे काय नाही अंगारा लाव कमी येईल अंगारा लाव कमी येईल म्हणाला नाही आला तर कोंबडं कापू म्हणाला ते सारस राहिलं आणि माझी पोर हातची गेली म्हणत ती रडू लागली तिला समजावत म्हणालो तू रडू नको ताई याला नाही काय होणार तिला डोळे पुसताना पाहून थोडा पुढे झालो त्या मुलाच्या कपाळावर हात ठेवून त्याचा ताप पाहिला ताप खूपच वाढला होता थंडी वाजून हुळहुळी भरली होती दोन दिवस ताप येऊन सुद्धा ही माणसं इतकी बेफिकीर राहतात कशी आणि तेही एका देवीवर हवाला ठेवून याचं मला खूप आश्चर्य वाटलं या बाईला सांगणं फायद्याचं नव्हतं त्यांच्या पुरुषांना गाठून त्यांच्या मनातील अंधश्रद्धेविषयीचा झालेला समज गैरसमज दूर करणं गरजेचं वाटू लागलं ते पोरग विवळतेला पाहून काही प्रथमोपचार म्हणून त्या बाईला म्हणालो काय होत आई माझं थोडं ऐकाल काय तिने मानेच होक म्हटलं ही गोधडी काढा त्याच्या अंगावरून आणि त्याचे कपडे काढून उघडं करा त्याला माझं बोलणं विचित्र वाटलं तिला तरीही ती म्हणाली तो नागडा उघडाच हाय म्हणत तिने त्याच्या अंगावर गोधडी दूर केली बरं असू दे मी म्हणालो गोड गार पाणी घ्या भांड्यात आणि कापड्याने सारं अंग पुसून काढा पोराच्या काळजीनं की काय कुणास ठाऊक तिनं माझं ऐकलं तिथलाच पातळाचा धडपा घेऊन तिनं पाण्यानं सारं अंग पुसून घेतलं गार पाणी लागताच ते पोरग झरझरत होतं नको म्हणून कापडा हाताने दूर सारत होतं सारं अंग पुसून झाल्यानंतर मी तिला मिठाच्या पाण्याची पट्टी कपाळावर ठेवण्यास मदत केली आणि तिला ती पिळून वरचेवर बदलण्यास सांगितली तीही सांगितल्याप्रमाणे करत होती बहुदा हे सारं तिला नवीनच असावं सहज माझी नजर चुलीवरील भांड्याकडे गेली भांड्यात डोकावून पाहिलं बारीक मासळ्या पाण्यात उकळत होत्या तेल कांदा मसाला असं दुसरं काही त्यात दिसतच नव्हतं फक्त कोथिंबिरीची पानं तरंगत होती तीही कोणाच्या तरी शेतात सापडलेली असणार शिवाय तिच्याजवळ मीठ होतं त्यार ती मिठी टाकलेलं असावं काचेच्या बाटल्या दिसताच मी विचारलं ह्या इथं बाटल्या कशाच्या आहेत दारूच्या मी विचारलं तिला काहीच वाटलं नाही तिनं पटकन उत्तर दिलं कोण पितं ही दारू आम्ही समधीच पिता तू सुद्धा आश्चर्य वाटून मी म्हणालो ती काहीच बोलली नाही फक्त होकारार ती मान हलवत खाली झुकवली मी काही बोलण्याच्या आत विषय बदलावा म्हणून तीच बोलती झाली वैरे दादा ही मिठाच्या पाण्यात फडकी भिजवून ताप कमी येतोय हो वई उद्याच्याला उपराट्या पकाचं कोंबडं कापायचं म्हणतोय मालक तिचं बोलणं ऐकून ही माणसं सुधारणार नाहीत म्हणत कपाळावर हात मारून घेत खोपटातून बाहेर येता येता तिला म्हणालो सकाळी माझ्या आईकडून चटणी भाकर तूच घेऊन आली होतीच नव्हे वय दादा मी चालतो हे पुहार दोन तुकडे खाईल म्हणून बघितलं तर नुसतं वकारी काढतंय बोलत बोलत मी खोपटा बाहेर आलो पहिल्या खोपटासमोर त्यांची बाप्पा माणसं येताना दिसली त्यामुळे तिसऱ्या खोपटाकडे जाण्याचं राहून गेलं मी त्यांच्या दिशेनं जाऊ लागलो मला पाहून तीही एक जागी घोटाळली अंगात चिंद्या लोंबलेली मुंडास खाली फक्त टिचभर लंगोट अन्वानी पाय चहापत्ती साखर एकत्र मिसळावी तसे काळे पांढरे प्रमाणाच्या बाहेर वाढलेले केस दाढ्या त्यांच्या अंगावरील कपडे किती साली धुतली होती ही, ही ही। माजा थी हे त्यांनाही सांगता यायचं नाही माझ्या मताप्रमाणे ती घेतली त्यावेळी पांढरे असावीत शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी अंघोळ नावाचा प्रकार असतो हे त्यांना बहुधा ठाऊकच नसावं केसांना तेल फणी नसल्याने पक्ष्यांच्या घरट्यासारखा गुंता झालेला त्यांच्या अंगाचा एक विशिष्ट प्रकारचा दर्प नाकात शिरायचा अशा अवतारातील चार बापई माणसं माझ्याकडे शंकेच्या नजरेनं पाहत उभी होती मी जवळ जाताच थोडीशी चुळबुळली मी बारकाईने त्यांचं निरीक्षण करीत होतो त्यांच्या जवळ बांबूच्या जाड कांबटाचे धनुष्य आणि समोर लोखंडी टोकदार पत्रा बसवले बाण होते शिवाय कोयता कुराडी होत्या त्यांचा निशाणाही अचूक असावा कारण एकाने हातात मेलेला ससा कान पकडून लोंबवत धरला होता तर दुसऱ्याच्या हातात पायांना धरून लोंबवत ठेवलेली लांडोर तिसऱ्याच्या हातात कळकटलेली ओली पिशवी होती त्यातून थेंब थेंब पाणी निसळत होतं त्यात मासळ्या खेकडी असावीत त्यातील एक म्हातारा होता तरीही शरीराने दणकट बाकी तिघे मध्यम देहयष्टीचे पण घोटीव शरीराचे होते तो म्हातारा त्या म्हातारीचा नवरा असावा आणि त्या तिघातील त्या आजारी पोराचा बाप कोण असावा बरं म्हणून मी त्यांनाच विचारलं काय हो दादा या ताप आलेल्या पोराचा बाप तुमच्यापैकी कोण आहे म्हणायचा तसा एकजण पुढे आला बहुतेक त्यांना पोलिसांची भीती वाटत असावी भी। हात जोडल्यासारखं करून घाबरत घाबरत म्हणाला काय व दादा काय काय झालंय मीच नव त्याचा बा अहो त्याला खूप ताप भरला आहे त्याला दवाखान्यात न्यायला हवं मी त्या शिकारीबद्दल न बोलता त्या मुलाच्या तापाबद्दल बोलत असल्याला पाहून त्याची थोडीशी भीड चेपली असावी म्हणाला ते कशा पाहि भागीनं त्याला आईचा अंगारा लावला असेल की अहो अंगाराने ताप कुठे कमी येतोय का त्याला डॉक्टरकडे घेऊन गे गेलं पाहिजे ह्या अगोदर तुमचीच एक मुलगी तापाने दगावली ना मी समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करत होतो तसा तो म्हणाला त्या वेळेला जरा आमचीच चुकी झाली बघा कोंबडं कापायचं तेवढं राहिलं पर ह्या डाव तसं नाही म्हणा दादा उद्याच्यालाच या कोंबडं कापून टाकतो बघा अहो नुसत्या अंगाऱ्यानं कोंबडं कापल्यानं त्याचा ताप नाही उतरणार त्याला डॉक्टरकडे जाऊन गोळ्या औषधं दिली पाहिजेत आणि दागदरला काय द्यायचं दगड त्याला पाय काय न ग तो पटकन बोलला मात्र एक गोष्ट माझ्या चटकन लक्षात आली की दारिद्र्यामुळे ही माणसं देवी आईच्या अंगाराचा आधार घेतात आनंदश्रद्धेची शिकार बनतात हातापायाने धडधाकट असणाऱ्या या माणसांना आर्थिक मत्तीची नव्हे तर खरी मदत होती प्रबोधनाची आणि योग्य पुनर्वसनाची बोलता बोलता सहज माझी नजर त्या सशावर गेली आणि त्या म्हाताला सहज विचारलं काय हो बाबा हा ससा आणि ही लांडूर काय करणार तुम्ही काय पोरा तू खाणार घेऊ ससा खाणार असला तर घेकी इकत म्हातारा माझ्याकडे टव करून पाहत म्हणाला मातार ही लांडूर तुला मिळायची नाही ती आम्हाला समजा सांचा पाहिजे बघ म्हातारा तो ससा माझ्या गळ्यात घालू पाहत होता तसा मी म्हणालो नको नको बाबा मला ससा नको रे तू सूर ओढतच म्हणाला खरं तुम्ही आता करणार का याच काय करणार म्हणजे गावात जाऊन इकणार आणि संचा दारवची सोय लावणार म्हातारा निट्टाने सांगत होता बरं मी इतकंच बोललो आणखीनही त्यांची थोडी माहिती मिळवण्याच्या उद्देशानं मी विचारलं काय हो बाबा तुमचं गाव घर कुठे आहे म्हणायचं ही सारी दिसत्याली दुनियाच आमची आहे म्हणायची हे सांगताना म्हाताराने असा काही हात फिरवला की चारी दिशा त्याच्या हातात आल्या बरं तुमचं रेशन कार्ड वगैरे काय आहे का बद्दल आहे का बद्दल पूर्वी वत्त खरं कुठं कुठं पडलं कुणाला दखल म्हातारा उसाचा सोडून बोलला त्यानं मोकळं करावं म्हणून मी बोलणं आवर्त घेतलं जाता जाता त्या मुलाच्या बापाजवळ गेलो आणि गावाबाहेर असल्या माझ्या घराकडे बोट दाखवून म्हणालो ते त्या तिथे माझं घर आहे थोड्या वेळाने येऊन निदान तापावरची गोळी तरी घेऊन जा आज रात्रीपुरता तरी गोळीनं त्याचा ताप कमी येईल आणि उद्या त्याला आठवणनं डॉक्टरकडे घेऊन जा तशी त्यानं होकारार्थी मान हलवली पण त्याला कितपत कळलं आणि कळलं असल्यास कितपत पटलं होतं कुणाच ठाऊ त्यांच्याशी झालेल्या अल्प परिचयातून ती जगत असलं जीवन विंचवाच्या पाठीवरील बिराडासारखं त्यांचं सा राहणीमान मागासलेली संस्कार शून्य विचारसरणी मनात खोल रुजलेली अंधश्रद्धा त्यांच्या मुलांच्या खाण्यापिण्याची शिक्षणाची कपडालत्तेची होत असलेली आबाळ आरोग्याशी होत असला जीव घेणा खेळ सार सार पाहून ऐकून मन खिन्न झालं आणि तिथून काढता पाय घेतला मी मावळ तिच्या अंगाला डोंगराच्या कुशीत सूर्यानं दडी मारली होती आता थोड्या वेळानं अंधारून येईल आणि ही खुपटी अंधाराच्या मिठीत स्वतःचं अस्तित्व हरवून जातील मात्र माझ्या मनातील विचारांचा अंधार क्षणाक्षणाने वाढून गडद होत होता समाजापासून दुर्लक्षित घटक असलेली समाजाच्या चालीरीतीपासून अलिप्त असलेली ही माणसं रानावनातून डोंगर दऱ्यातून वानर हरीण ससा साळींदर खवल्या घोरपड मोर लांडोर यासारख्या जंगली प्राण्यापक्ष्यांची शिकार वन खात्याची पर्वा न करता करतात आणि आपलं पोट आणि उदरनिर्वाह चालवतात यांना समाजाच्या प्रवाहात आणणं गरजेचं होतं परंपरागत चालत आणि वाढत आलेल्या त्यांच्या समाजातील चुकीच्या रूढी परंपरा आणि अंधश्रद्धेचा मनावर बसला घट्ट पगडा सहजासहजी दूर होणं शक्य नव्हतं समाजात अशा कितीतरी दुर्लक्षित भटक्या विमुक्त जाती जमाती असतील ज्यांची मुलं शिक्षणापासून शालेय संस्कारापासून आरोग्य सुविधांपासून वंचित दुर्लक्षित असतील या समाजाचं अशा लोकांचं मनपरिवर्तन आणि प्रबोधन करून संघटित पुनर्वसन करण्याची गरज होती उगवणाऱ्या दिवसासोबत सुरू होणाऱ्या त्यांचा पोटासाठी शिकारीचा संघर्ष फिरून फिरून पायांचे तुकडे पडून मावळणाऱ्या दिवसासोबत संपतो जगात देशात काय चाललंय कुणाच्याही काणी कपाळी नसतं आणि त्याची त्यांना गरजही वाटत नाही देवी आईच्या अंगाऱ्यावर विश्वास ठेवून प्राण गेला तरी त्यावरच विसमून राहणारी ही माणसं त्यांना अमेरिकेतील नासा किंवा भारतातील इस्रो या अंतराळ संशोधन संस्थेने यशस्वी केलेल्या चंद्र मंगळ मोहिमा काय करणार आपण ज्या देशात राज्यात राहतो त्या देशाचा राज्याचा राष्ट्रपती पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री कोण देशाची राज्यघटना आपल्या देशात लोकशाही आहे संगणीकृत झालेलं जग जगातील देशातील घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारी प्रसारमाध्यमे पंचवार्षिक योजना पोलीस यंत्रणा न्याय व्यवस्था निवडणूक आयोग मतदान प्रक्रिया शाळा कॉलेजेस ग्रामपंचायत ते लोकसभा गणेश मंडळांपासून ते भारतीय क्रिकेट मंडळापर्यंत असलेली मंडळे विविध संस्था बँकातून होणारी आर्थिक प्रक्रिया या आणि अशा असंख्य गोष्टी असोत त्यांच्याशी काहीही देणंघेणं नसलेली किंबहुना या गोष्टींचा त्यांना थांगपत्ताच नसलेली ही ही माणसं ऊन पावसातून आणि वादळ वाऱ्यातून जंगल आणि डोंगर कपारीतून केवळ टिचभर पोटासाठी अंतहीन संघर्ष करीत जीवन जगतात त्यांच्याकडे पाहून त्यांचा जीवन जगण्याचा दुसरा कुठला उद्देश असेल असं वाटतच नाही विचारांच्या तंदरीतच घर कधी आलं कळलं नाही पावसाची एक हलकी सर येऊन गेल्यानं अंगचिंब भिसलं होतं हातातील छत्री उघडण्याचं भानही राहिलं नाही जाताना पाहत गेल्याशिवाय सौंदर्याची अपूर्वाई येताना वाटली नाही ते जगणं पाहून संवेदनशील असलेलं मन खोल कुठंतरी अंतर्बाह्य ढवळून निघालं होतं रात्री नीट जेवलोही नाही कशातच मन लागे ना खूप उदास वाटू लागलं मनाची बेचैनी वाढली तसा सहज टी व्ही लावून अंतरुणात लोळत पडलो थोड्या वेळाने दारावरून कोणीतरी जात असल्याची चाहूल लागली चटकन उठून दारातील दिवा पेटवला दार उघडून बाहेर आलो त्याच मुलाचा बाप हातात दारूच्या बाटल्यांची पिशवी घेऊन त्या खळखळ वाजवत माझ्यासमोरून तरात्रा निघून गेला गावात तो ससा विकून त्यानं ही जोडणी लावली होती त्यानं मला पाहिलं होतं आत्ताही पाहिलं ओळखलंही असणार पण माझ्याकडे आपल्या मुलासाठी साधी तापाची गोळीही मागण्याची गरज त्याला वाटली नाही का तो असा का वागला कशाचं लक्षण होतं हे पोटच्या मुलाच्या जीवाची कणभर सुद्धा काळजी नसावी इतकी बेफिकिरी कशाच्या जीवावर मला त्याचा खूप खूप राग आला पण क्षणभरच ह्या लोकांचा देवी आईच्या अंगाऱ्यावर आणि दिल्या जाणाऱ्या बळीवर असला विश्वास आणि भरोसा किती भक्कम होता हे जाणवलं मन थक्क झालं या लोकात रुजलेली अंधश्रद्धेची मुळं त्या कोळ्या निरपराध मुलाचा बळी तर घेणार नाहीत ना त्याची काळजी जीवाला कुरतडू लागली दार बंद करून अस्वस्थ मनाने पुन्हा अंतरुणावर येऊन झोपलो समोर टीव्ही चालू होता पण त्याकडं विशेष लक्ष नव्हतं डोक्यात सतत त्या लोकांविषयीचे विचार येत होते बराच वेळ झोपेची आराधना करीत होतो पण काही केल्या झोप येत नव्हती शेवटी कंटाळून टी व्ही बंद केला आणि दार उघडून पुन्हा बाहेर आलो तर त्या पाल असल्या गायरानावरून मोठमोठ्याने भांडण्याचा आणि रडण्याचा एकच गोंधळ वाऱ्यासोबत कानात शिरू लागला क्षणभर मनात शंका आली की त्या पोरालाच काही कमी जास्त झाले की काय नंतर लक्षात आलं की तिथल्या बायका सुद्धा आहेत ही सारी त्या घेऊन गेल्या दारूची करामत असणार रात्री बारा वाजून गेलेले पण तिथं जे घडत होतं ते जिवंत वास्तव होतं बॅटरी लावून जावं आणि काय झाले ते पाहावं असंही मनात आलं पण मीच कंटाळा केला बघू सकाळी म्हणत घरात आलो झोप येणार नव्हतीच तरीही अंतरुणावर तळमळत पडलो आणि त्या विचारचक्राच्या घरघरीत गर केव्हा डोळा लागला कळलंच नाही सकाळी जाग आली ती पाखरांच्या किलबिलाटा नव्हे तर त्या बाईच्या रडण्याच्या आवाजाने दचकून चटकन उठलो पाहतो तर दोघही नवरा बायको त्या पोराळा येऊन आली होती तापामुळे शुद्ध हरपून ते निप्चित झालं होतं त्याच्या बापाने त्याला हातावर आडवं धरलं होतं आणि त्याची आई माझ्यासमोर पदराने डोळे पुसत <laughs> ती कसलीशी गोळी द्या आणि माझ्या पोराला तेवढं वाचवा म्हणत विनवण्या करत होती तिच्याही कपाळावर खूप लागलं होतं त्यावर कापडाची पट्टी घट्ट बांधली होती माझ्या लक्षात आलं की रात्री जे जोरजोरात भांडण आणि हाणामारी चालली होती ती यांचीच असणार तरीही विचारलं काय होत आई हे डोक्याला काय लागले तशी ते आपल्या नवऱ्याकडे रागाने टवकारून पाहत म्हणाली आता काय सांगायचं दादा तुला या या भाड्यानच मारलं तुझ्याकडनं तापाचं औषध घेऊन ये म्हणालो तर म्हणाला त्या गोळ्या औषधानं ताप कुठं कमी येतोय काय उद्याच्याला त्याला एक कोंबडंच का पाय पाहिजे आता तूच सांग र दादा ह्या अंगाराच्या क्या पायी माझी एक पोरजीवानीशी गेली आता या एकच्या या पोराला बी दौडू काय मी क्षणभर विचारात पडलो तसं तीच पुन्हा म्हणाली आता तूच सांग दादा माझी काय चुकी झाली ह्यात नुसतं औषध घेऊन ये म्हणालो तर तरपासत उठला आधीच पाटभर दारू ढोसल्याली त्यात कुऱ्हाडीच्या दांड्यानं मार मार मारलं डोसक्यात ख्वाक पडून रक्ताची फळ लागली तरी भाड्याला दयामाया आली नाही तापाचं पार मारल्याला बघून भेबाडलं रडून रडून सरक दान झालं आणि जे निपजीत पडलं आहे ते आत्ता पथूर आता तूच काय ती वाट दावदा हरला आणि माझ्या पोहराला तेवढा हाताला तुझ्या पाया पडतो पाया पडतो तुझ्या म्हणत माझ्या पायावर गडागडा लोळू लागली तिचा नवरा मुलाला मांडीवर अडवं घेऊन भिंतीला पाठ लावून सार गुमान ऐकत बसला होता त्यांच्या तोंडातून चक्कार एक शब्द निघत नव्हता तो दगडाच्या काळजाचा नक्कीच नव्हता त्याच्याही पोटात माया होती पण दारूच्या व्यसनानं आणि अंधश्रद्धेच्या विळख्यानं ती आंधळी झाली होती देवीवर असला त्याचा विश्वास इतका दृढ होता की जीवावर बेतलं तरी त्याच्या मनाविरुद्ध कृती त्याला करू देत नव्हता तो आताही तो केवळ बायकोच्या हट्टापायी इथवर आला होता ती बाई रडत असलेली पाहून मलाही काही सुचे प्रथम तिचं रडणं थांबवलं पण उपचार करण्यास मी काही डॉक्टर नव्हतो तरीही काहीतरी आपल्यापर्यंत करणं गरजेचं वाटू लागलं गडबडीने शेजारील गावातील ओळखीच्या डॉक्टर साहेबांना फोन लावला सहारी हकीकत त्यांच्या कानावर घातली फोन ठेवला आणि त्यांना म्हणालो हे पहा घाबरून जाऊ नका थोडा धीर धरा मी या बाजूच्या गावातील डॉक्टरांना सारं सांगितलं आहे तुम्ही याला घेऊन त्यांच्याकडे जा ते याला पूर्ण बरा करतील माझं बोलणं ऐकून दोघंही हिरमुसल्या चेहऱ्याने एकमेकांकडे पाहू लागले त्यांची इच्छा मीच त्या मुलाला एखादी गोळी देऊन बरा करावं अशी होती पण गोळी म्हणजे काही जादूची कांडी नव्हे तरीही ती दोघं डॉक्टरकडे जाण्यास तयार होईनात तशी त्यांची खरी अडचण लक्षात घेऊन म्हणालो तुमच्याकडे काही थोडेफार पैसे वगैरे आहेत का तशी दोघंही पुन्हा एकमेकांकडे पाहत गप्प बसली माझ्याकडे काही पैसे मी त्यांच्या हातावर ठेवले आणि लवकरात लवकर डॉक्टरकडे जाण्यास सांगितलं पैसे हातात पडताच हिरमुसलेले चेहरे किंचित हसरे झाले दोघं लगबगीने उठले आणि मुलाला घेऊन वाटेला लागले पण माझ्या जीवाला जास्तच कातर लावून ती दोघं त्या मुलाला घेऊन डॉक्टरकडे गेली आणि मी त्यांची परत येण्याची आतुरतेनं वाट पाहू लागलो कारण मला त्यांच्याशी खूप मोकळं बोलायचं होतं त्यांना त्यांच्या हिताच्या चार गोष्टी समजावून सांगायच्या होत्या की बाबांनो तुमचं राहणीमान बदला रानावनातून भटकत राहू नका जंगली प्राण्या पक्ष्यांचे शिकार करणं हा कायद्याने गुन्हा आहे संघटित होऊन एखाद्या गावाच्या आश्रयाने एका ठिकाणी वस्ती करून राहा जिद्दीने काबाड कष्ट करून खा तुम्ही सारी निरीक्षर आहात किमान मुलांना तरी शाळेत पाठवून साक्षर करा सरकार तुमच्या मुलांचा सा सारा खर्च सा करेल सुसंस्कृत जीवन जगण्याचा प्रयत्न करा बोलणं साधं पण शुद्ध बोला शक्यतो वडीलधाऱ्या किंवा अनोळखी व्यक्तींशी बोलताना एकेरी बोलणं टाळा दररोज अंघोळ करा शरीरासोबत मनही स्वच्छ ठेवा कपडे नीट धुतलेले घालत जा पाणी जेवण स्वच्छ खातपीत जा त्यामुळं कोणी आजारी पडणार नाही कोंबडं कापल्यानं अंगारा लावल्यानं आजार जाणार नाहीत त्याला औषध घेण्याची गरज आहे अंगारा दुपारा कोंबड्या बकऱ्यांची बळी ही केवळ अंधश्रद्धा आहे खुळी समजूत आहे या गोष्टी जोपासू नका त्यांना बळी पडू नका ह्या गोष्टी करून काहीच साध्य होणार नाही आणि त्यामुळे कुणाचं भलंही होणार नाही त्यांना हे कितपत कळेल आणि कळले तर कितपत रुचेल पचेल ही शंका होती पण त्यांना समजुतीने सांगणं फार गरजेचं वाटू लागलं होतं ती गेल्यानंतर दिवसभर मी त्यांची चातकाप्रमाणे खूप वाट पाहिली पण ती आली नाहीत मन खूपच अस्वस्थ होऊ लागलं त्या मुलाच्या तब्येतीची काळजी प्रकर्षानं माझ्या जीवाला सतावू लागली होती त्या दिवसभरात नीट काही लिखाणही आणि वाचनही झालं नाही माझं चिंताग्रस्त मनाने तसाच दिवस मावळला सावल्या गडद होत होत्या पण माझी आशा अजून मावळली नव्हती अंधारून येईल तसं वाटू लागलं की आता कोणत्याही क्षणी ती त्या मुलाला घेऊन येतील म्हणून मोठ्या आशेनं त्यांच्या वाटेकडे डोळे लावून दारातच खुर्ची टाकून बसलो पण बऱ्याच वेळानंतर ही निराशाच पदरी पडली मन हिरमुसलं उदास झालं आणि त्या मुलाविषयी मनात बरं वाईट विचार गर्दी करून जीवाला जास्तच सतावू लागले दिवसभर स्वच्छ असणारे आकाश संध्याकाळ करून ढगाळून आलं होतं पाऊस येण्याची चिन्ह दिसत होती पण क्षणभरातच मावळतीकडून सुटलेल्या वाऱ्याने ढगांना पांगवलं सुसाट सुटलेल्या वाऱ्यासोबत अंधाराचा विळखा साऱ्या शिवारला घट्टा आवळत होता आणि त्याच सुटलेल्या वाऱ्यासोबत हृदय पिळवटणारा हंबरडा येऊन कानात शिरला नीट कानात प्राण आणून ऐकलं जोर रडण्याचा आवाज त्या गायरानावरूनच येत होता काळजा धस झालं पटकन उठलो फक्त बॅटरी हातात घेतली आणि अंधारला कापी झपाझप पावलं टाकीत अंगात वारं शिरल्यागत त्या गायरानाकडे धाव घेतली अंधश्रद्धेच्या खोट्या समजुतीपाी एकाच कुटुंबातील गेला दुसरा आणि रागस बळी डोळ्यांनी पाहिला समोरचं दृश्य पाहून डोकं सुन्न झालं पायाखालची जमीन सरकून आपण एखाद्या आगीने भरलेल्या खाईत पडलो आहे असा क्षणभर भास झाला मन भावना बोथट होऊन एखाद्या पाषाण मूर्तीसारखा एका जागी स्तब्ध उभा होतो रोवल्यागत फक्त त्या पाषाण मूर्तीच्या डोळ्यांतून तप्त अश्रू टप तप टप गळत होते त्या बाईच्या हंबरड्याने भानावर आलो आणि स्वतःचीच लाज वाटली आपणच कुठंतरी कमी पडलो याची जाणीव जीवाला होरपळू लागली मी दिलेल्या पैशातून डॉक्टरकडे जाण्याऐवजी त्याने उपराट्या पिसांचं कोंबडं आणून त्या नसलेल्या देवी आईला बळी दिलं होतं दही भाताचा नैवेद्य हल्दी कुंकू डझनभर लिंबू अगरबत्ती असं बरंच काही त्यांनी मांड या नावाखाली पुजलं होतं आणि त्या मुलाला त्या शेजारी झोपवलं होतं दिवस मावळ त्यांना मृत्यू त्या मुलाच्या शरीराकडे देवीवर हवाला ठेवून ते, ते जिवंत होण्याची वाट पाहत सारे बसले होते एक जीव ज्या वाटेनं निघून गेला त्याच वाटेनं दुसराही गेला होता तरीही ही माणसं कशाची वाट पाहत बसली होती कशाचं द्योतक होतं हे डॉक्टरवर श्रद्धा ठेवण्याऐवजी त्यांची देवीवर असलेली श्रद्धा श्रेष्ठ शर्ली होती काहीच का सुचे ना डोकं सुन्न झालं घेर आल्यासारखं होऊ लागलं त्या त्या मुलाच्या आईने त्याला उराशी कवटाळून केला आक्रोश हृदय चिरून आर पार घुसत होता आकाशात पांगलेले ढग पुन्हा एकत्र जमू लागले वाराही धावायचा थांबला अंधाराच्या चिखलाचा थरदाट होत गेला आणि त्या वातावरणाला एक विचित्र अशी भीतीदायक भयान कळा प्राप्त झाली ढगात थोडं गडगडलं आणि पावसाचे टपोरे थेंब दगड गद खाली गळू लागले मला ते दृश्य पाहून त्या वातावरणात थांबणं अशक्य वाटू लागलं गदगदलेल्या अंतकरणाने आणि जड पावलाने मागे वळून वाटेला लागलो हळूहळू पावसाचा जोर वाढत गेला पण कोसळणाऱ्या पावसाचं मला काहीच भान नव्हतं हातात बॅटरी चालू होती आणि डोक्यात गरगर फिरणाऱ्या विचारचक्राने भलतीच गती घेतली होती विचार विचार आणि फक्त विचार मधमाशांचं पोळं उठावं आणि असंख्य माशा गुंजारराव करत घंग घोंगावत याव्यात तसं विचारांनी मला गुरफटून घेतलं कोसळणाऱ्या पावसासोबत काळ्या कुट्ट अंधारात गडप झाल्या जगाचंही भान मला राहिलं नाही फक्त मरगळलेली पावलं चाललेल्या सोबत करत होती विद्येचं माहेरघर असल्या पुण्यासारख्या एका सुसंस्कृत शहरात काही महिन्यांपूर्वी झालेली अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष दिवंगत डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची हत्या प्रकर्षानं आठवली आणि अंगावर सरसरून काटा उभा राहिला डॉक्टर दाभोळकर करत असलं अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य किती महान व गरजेचं होतं याची पहिल्यांदाच इतक्या तीव्रतेनं जाणीव झाली एका थोर पुरोगामी विचारवंताची दिवसाढोळ्या हत्या होणं ही महाराष्ट्रासाठी तितकीच लाजीरवाणी आणि शर्मेची बाब होती विचारांची लढाई विचारानेच लढण्याऐवजी काही आणि त्यांच्यावर भ्याड हल्ला केला होता आणि खंत व दुःख असं की महाराष्ट्राच्या सक्षम सक्षम समजल्या जाणाऱ्या पोलीस यंत्रणेला त्यांचे मारेकरी अजूनही सापडले नाहीत हे महाराष्ट्राचं दुर्दैव होतं डॉक्टर दाभोळकर हे विज्ञानवादी होते त्यांचं कार्य हे पुरोगामी विचाराने प्रेरित असं होतं एकविसाव्या शतकात देखील गुप्तधनासाठी नरवळी जादूटोना बुवा बाबांकडून अघोरी कृत्य भानामती करणी अंगारे धुपारे गंडे दोरे यांसारख्या अनेक गोष्टी आजही घडतात हे जिवंत वास्तव नाकारता येणार नाही आणि महासत्ता बनू पाहणाऱ्या संपूर्ण देशाची हीच खरी शोकांती का त्या समाजघातक दृष्ट प्रवृत्तीने हे कृत्य करून काय साधलं फक्त त्या व्यक्तीला संपवलं पण त्यांचे ज्वलंत विचार त्यांचे कार्य ते संपू शकले नाहीत आणि कधीही ते संपवता येणार नाहीत निदान त्यांच्या विचारांनी प्रेरित असले त्यांचे असंख्य अनुयायी सक्रिय असेपर्यंत तरी डॉक्टर दाभोळकरांनी ज्या गोष्टीसाठी आयुष्यभर इतका जीवाचा आटापिटा केला ज्या गोष्टीसाठी त्यांना बळी जावं लागलं ते विरोधी विधेयक बिल अखेर त्यांच्या मरणोत्तर संसदेत मंजूर झालं खूपच उशीर झाला त्यांच्या हयातीत मंजूर झालं असतं तर त्यांनाही केवढा आनंद झाला असता पण पण शेवटी मनात येतं नरबळी जाऊ नयेत म्हणून ज्यांनी देशभर समाज प्रबोधन केलं आणि त्यांचाच बळी गेल्यानंतर हे विधायक काम पूर्णत्वास केलं एखादं जनहिताचं काम पूर्ण होण्यासाठी नरबळी जावाच लागतो का विचारांच्या तंदरीतच घराजवळ आलो आणि कोसळणाऱ्या पावसाची जाणीव झाली ओला चिंब भिजलो होतो अंगावरील कपडे पाण्याने निथळत होते दारात येताच मागं वळून पाहिलं धो धो कोसळणाऱ्या पावसात त्या गायराणावरील आक्रोश मनात असंख्य प्रश्न अनुत्तरित ठेवून विस विरून गेला होता आणि जे वास्तव पाहिलं तेही काळ्या कुट्ट पाऊस धरांच्या आड कुठंतरी कुठतरी गडप्प झालं होतं धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या